महापुरुष जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल दिनांक तेवीस एप्रिल रोजी प्रतिमा रथाची लोणार शहरातून प्रचंड जल्लोषात मोठ्या थात्या मातात भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत घोड्यावर बसून महात्मा बसवेश्वर महाराज यांची वेशभूषा समाज बांधवांनी साकारली होती तसेच महिलांनी लाल व पिवळी साडी तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते तसेच त्यांच्यासोबत गोपाळ लहान मुले होती मिरवणुकीत अबाल वृद्धांसह महिलांनी मृदुंगांच्या तालावर ठेका धरत नृत्य व फुगडी खेळत मिरवणूक मार्गावरील नागरिकांचे लक्ष वेधले मिरवणूक पाहण्याकरिता नागरिकांनी केलेली गर्दी ही आकर्षक होती यावेळी महात्मा बसवेश्वर की जय या जयघोषाने लोणार नगरी परिसरात अक्षरशः दणानून गेल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले मिरवणूक मार्गावर समाज बांधवांच्या वतीने रंगीबिरंगी रंगी रंगी रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले अशा प्रकारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जयघोष करीत ढोल ताशे वरत शोभायात्रेस प्रारंभ होऊन लोणार शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत जामा मस्जिद चौक विनायक चौक मापारी गल्ली जैन मंदिर प्रताप चौक मार्गे येऊन प्रताप चौक येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची आरती व पूजन करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली मिरवणुकी दरम्यान भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद प्रकाश धुमाळ अंबादास व पत्रकार सचिन यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन सोसे यांच्या वतीने सर्वांना शरबतचे वाटप करून डॉक्टर गजानन सोसे व डॉक्टर मीना गजानन सोसे यांनी त्यांच्या घरासमोर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शोभायात्रेत गणपताप्पा खडक्कर डॉक्टर गजानन सोसे डॉक्टर विजय दुकडे डॉक्टर प्रल्हाद मेटकरी शरद शेटे मंगेश शेटे प्रदीप शेटे अच्युत बेंद्रे रमेश भुक्कण मुरलीधर शेटे संतोष खडक्कर संजय शेटे गणेश निचंग प्रशांत दुकडे सुहास शेटे तुषार शेटे सुरेश दुकडे पिंटू दुकडे रवी भोजपत्रे भूषण शेटे यांच्यासह असंख्य समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एन न्यूज करिता भूषण शेट्टी लुणात